मजना सुरेखा देवराव मातोंडकर गोरेगावहून आले. माझं वय 76 आहे. मला माहीत नव्हतं की माझ्या डोळ्यात मोठी मृत्यू आहे. पण मी एका हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं मोठा आहे आणि कठीण डाग आहे. त्यामुळे मी माझी भाची इथे पुण्यामध्ये राहते तिने सांगितलं की इथे हॉस्पिटल चांगलं आहे म्हणून मी इथे आले. तर त्या ठिकाणी श्रुतिका मॅडमनी माझे डोळे व्यवस्थित चेक केले आणि मला सांगितलं की लगेच ऑपरेशन केलं तर बरं होईल कारण मला लगेचच मुंबईला परत जायचं होतं. म्हणून त्यांनी 4 दिवसाच्या ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये म्हणजे करता मी दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन केले. माझ्या उजव्या डोळ्यामध्ये मोठा मोतीबिंदू झाला होता आणि ते कठीण होतं पण तरीसुद्धा व्यवस्थितपणे त्याने मला समजावून सांगितलं आणि मग आता मला व्यवस्थित दिसत आहे. म्हणजे काहीही त्रास नाही आहे. आता मी एकदम छान झालेलं आहे. शिवाय इकडचं स्टाफ पण म्हणजे अगदी खालच्या थरापासून वरच्यापर्यंत एकदम व्यवस्थित आहे. सगळ्यांशी व्यवस्थित वागणं बिळणं असून असा तो स्टाफ आहे. आणि मॅडमने मला सांगितलं तसा काय त्रास होणार नाही वगैरे. आणि मग इंजेक्शन दिल्यानंतर मला काय तसं कळलंच नाही. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी फक्त हे महाराजांचा डोळ्यासमोर आकृती आणत होते आणि सुंदर हे झालं ऑपरेशन झालं. मला कळलं पण नाही असं सगळं व्यवस्थित आहे. मला भेटायला माझा डोळ्याचं ऑपरेशन आहे ऐकून किरण माझा मोठा मुलगा युकेहून इथे आला होता. तर त्याच्या डोळ्यात काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नव्हता पण त्याने तोच म्हणाला माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन बघून की माझ्यासुद्धा डोळे मला सारखं चोळत राहावं लागतं डोळ्यांना कॉम्प्युटरवर वगैरे कामं असतात त्यामुळे मी पण इकडेच दाखवतो. मग त्यामुळे तो इथे दाखवायला आला आणि मग श्रुती मॅडमनी डोळे चेक केले व्यवस्थितपणे ते आणि त्यांनी ते व्यवस्थित तपासून वर्धमान सर पण त्यावेळेला त्यांनी परत तपासलं त्यांनी आणि त्याला सांगितलं की मोतीबिंदू होत आहेत पण ड्रॉप्स केले वगैरे आणि त्यामुळे ते आता परत तो येणार आहे आणि जर हे करायचं असेल ऑपरेशन तर इथेच करून घेणार आहे. कारण लंडनला त्याला सगळं फुकट होतं पण त्यांनी त्याचं व्यवस्थित नीट हे केलं नव्हतं आणि त्यामुळे त्याने इथे बघितलं आणि त्याला समाधान वाटलं. तो म्हणाला मी इकडेच करतो ऑपरेशन म्हणून ते येणार आहे तो मार्चमध्ये.